टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच 24 ऑक्टोबरला होणार आहे, त्याचवेळी ट्विटरवर मात्र हॅशटॅग बायकॉट पाकिस्तान हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. 24 ऑक्टोबरला भारत पाक सामना, बायकॉट पाकिस्तान हॅशटॅग ट्रेंड. जगभरात पाकड्यांचे वाभाडे. टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला 24 ऑक्टोबरला दुबई मध्ये होणार आहे. या मॅच मधून दोन्ही टीम या स्पर्धेतील अभिनयाचा शुभारंभ करतील. क्रिकेट विश्वात सध्या या मॅचची जोरदार चर्चा सुरू आहे. या मॅचची तिकीटं काही तासांमध्येच संपली आहेत. दोन्ही देशाचे क्रिकेट फॅन्स आपलीच टीम विजयी होईल हा दावा करतायत. त्याचवेळी ट्विटरवर मात्र बायकॉट पाकिस्तान हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. भारतातील दहशतवाद पाकिस्तान पुरस्कृत आहे हे तर जगजाहीर आहे. 8 महिन्यांपूर्वी एलओसीवरील शस्त्रसंधीबाबत पुन्हा एकमत झालं. काही महिने शांतताही नांदली, पण आता पुन्हा पाकच्या कुरापती सुरू झाल्यात. काही दिवसांपूर्वीच लष्कराच्या मेजरसह 4 जवान शहीद झाले. एवढंच नाही तर काश्मीर खोऱ्यात हिंदू आणि शिखांना टार्गेट करण्याचा सिलसिला सुरू झालाय. या सर्व कारणांमुळे बायकॉट पाकिस्तान हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. या हॅशटॅगचा टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या वेळापत्रकावर काही परिणाम होईल याची शक्यता नगण्यच आहे. या हॅशटॅगमुळे पाकचे मात्र पुन्हा जगासमोर वाभाडे निघाले. स्वतःकडे कर्ज फेडायला पैसे नाहीत, अर्थव्यवस्था डबगाईला आलेली, पण भारताविरोधी कुरापती करण्यात मात्र पाकडे सर्वात पुढे असतात. बाकी 24 तारखेच्या सामन्यात टीम इंडिया पाकड्यांना जोरदार धोबीपछाड देईल यात काहीही शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.